Good morning, everyone. Unit 2.4. We will see a lesson, an epitome of courage. We often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps, or mourn over them our whole life through. Dr. Stephen Hawking, one of the greatest scientists of this century, did not do so. In spite of suffering from a very rare and degenerative disease, Dr. Hawking continued his research undaunted. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. अनेकदा आपण आपल्या कमतरता, दुबळेपणा, अपंगत्वता याच्यावर पडद्याआड लपायचा प्रयत्न करतो किंवा त्यांचा विचार करून कुडत बसतो. असं सर्वसामान्य माणूस आपलं आयुष्य जगत असतो. परंतु डॉक्टर स्टीफन हॉकिन्स या शतकातील महान शास्त्रज्ञांपैकी एक, त्यांनी मात्र तसे केले नाही. एका अति दुर्मिळ व भयंकर असाध्य अशा आजाराला तोंड देत त्यांनी आपले संशोधनाचे कार्य अवितरसपणे चालू ठेवले. याचेच या अतुलनीय धैर्यातून आपण कसोटीच्या प्रसंगाला कसे उत्तम प्रकारे सामोरे जायचे याची प्रेरणा घेतली पाहिजे सर्वांनीच. म्हणजेच डॉक्टर स्टीफन्सन ह्यांनी दुनियेला दाखवून दिलं, आपण डिसेबल असो, अपंग असो, तरी देखील आपण आपलं कार्य जिद्दीने पुढं करू शकतो. एपिटम, अ व्हेरी फाईन एक्झाम्पल ऑफ समथिंग. एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ, डॉक्टर स्टीफन हॉकिन्स वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन, on the 8th day of January 1942. Little did his parents know that one day the little boy would be hailed as one of the greatest scientists of the century. Neither could anybody imagine that his mind would soar up into the space like light. More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. महाशास्त्रज्ञ गॅलिलिओ ह्यांच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी 8 जानेवारी 1942 साली ऑक्सफर्ड येथे डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांचा जन्म झाला. त्यांच्या पालकांना त्यावेळी जराही कल्पना नव्हती की त्यांचा हा लहान मुलगा पुढे जाऊन शतकातील थोर शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून ओळखला जाणार आहे. आणि त्याच्या बुद्धीच्या तेजाने असमंत उजळून जाणार आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तो धैर्याचं महामेरू म्हणून नावाजला जाणार आहे याचे कुणालाही अंदाज नव्हता. म्हणजेच डॉक्टर स्टीफन हॉकिन्स ह्यांच्या पालकांना देखील कल्पना नव्हती की आपलं हे बाळ मोठं होऊन या शतकातले एक महान व्यक्ती होणारे, एक महान शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाणारे ह्याचे त्यांना पुसट देखील कल्पना नव्हती. हेल्ड या शब्दाचा अर्थ आहे म्हटले जाईल. प्रेडिक्टेड या शब्दाचा अर्थ आहे भाकित करणे. एपिटम या शब्दाचा अर्थ आहे प्रतीक. हिज माइंड वुड सोअर अप इन टू द स्पेस मेक इंट्रोगेटिव्ह. वुड हिज माइंड सोअर अप इन टू द स्पेस इन टू द लाईट. करेज इज अ वंडरफुल थिंग. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कॅलॅमिटीज. It would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of courage and
hope. Except his mind, his whole body is bound to a wheelchair. Thanks to a cruel quirk of fate, yet he is one of the greatest scientists of this century. Now we will see the explanation in Marathi. धैर्य ही एक विलक्षण चीज आहे. हा गुण अंकी असेल तर मनुष्य महाभयंकर संकटांनाही सामोरे जाऊ शकतो. डॉक्टर स्टीफन हॉकिन्स विश्वनिर्मितीशास्त्रातील म्हणजेच कॉस्मॉलॉजीतील एक आख्यायिका आणि धैर्य व आशावाद यांचे मूर्तिमंत रूप आहेत असे म्हटले तर अतिशयोक्त ठरणार नाही. नियतीच्या खेळाचे फासे उलटे पाडल्यामुळे एक बुद्धिमत्ता सोडली म्हणजे मेंदूळ सोडला तर त्यांचे बाकी संपूर्ण शरीर व्हीलचेअरला जखडले गेले होते. असे असूनही ते या शतकातील एक महान शास्त्रज्ञ आहेत. कॉस्मॉलॉजी म्हणजेच विश्वनिर्मितीचा अभ्यास. क्रिक ऑफ फेथ म्हणजे दुर्दैवी गोष्ट. एक्झॅजिरेशन अतिशोक्तीपणा. अन ॲव्हरेज चाइल्ड स्टीफन ग्रू अप टू बी अ नॉर्मल टीनेजर फुल ऑफ मिसचीफ अँड लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन, he was bent on studying mathematics. The University of Oxford at that time did not have a course in mathematics, so he opted to study physics indeed. Stephen ekada sarvasadharan mulaprmane bharpur khodya karnare ganitavar ani sangitavar मनसोक्त प्रेम करणारा असा एक किशोरवयीन मुलगा होता. त्याने वैद्यकीय शिक्षण घ्यावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते, पण स्टीफनचे गणिताकडे कल होता. मात्र त्यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठात गणिताचा अभ्यासक्रम नसल्यामुळे त्याऐवजी त्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचं ठरवले होते. अशा रीते त्यांनी त्यांची साईड बदलून दुसरं काम केलं होतं. ॲट द एज ऑफ 17 स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीझिंगली क्लम्सी अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. दिस प्रपलेक्स्ड हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर हू डायग्नॉस्ड हिम as suffering from an extremely rare disease, ALS or LOU, Gehrig's disease, that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body. Stephen says that even as a child, his muscles coordination was nothing to write home about. He collects that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. Nor was he inclined towards sports. Nevertheless, this disease came as a blot from the blue. जेव्हा स्टीफन हॉकिन्स 17 वर्षाचे झाले त्यांना आपल्या हालचालीमध्ये जडत्व बोजडपणा जाणवू लागला आणि एक दोन वेळा ते आकारण तोल जाऊन खाली पडले. यामुळे ते चक्रवून गेले. त्यांना कळेना की आपल्याला नक्की काय होते ते, आपल्याला काय झाले हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. त्यामुळं त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि निदान झाले की त्यांना एक अतिदुर्मळ अशा आजाराने ग्रासले आहे. पूर्ण चेकअप झाल्यावरती ह्या रोगाची कल्पना त्यांना झाली. ALS किंवा ALOU ग्रेव्हिट डिझीज नावाच्या
या आजाराने मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि अखेरीस शरीरातील सर्व स्नायूंना कमकुवत शीतलता होते. स्टीफन म्हणतात की लहानपणी त्यांना स्नायूंचा समन्वय काही फारसा चांगला नव्हता. त्यांच्या शिक्षकांनाही त्यांचं हस्ताक्षर कधी कळतच नव्हतं. अशा आठवणी स्टीफन सांगतात. तसेच त्यांना खेळामध्येही रुची नव्हते. असे असले तरीही आजाराची बातमी त्यांना हादरून टाकणारी होती. या बातमीमुळं त्यांना खूप त्रास झाला की खरंच किती दुर्मिळ आजार त्यांना लागलेला आहे. परंतु त्यांनी त्यावरही मात केली. ब्लॉड फ्रॉम ब्ल्यू म्हणजेच हादरून टाकणारे. फिट ऑफ फ्रेंझी भयंकर संताप. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. द प्रोगॉनिस वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच. अनडॉन्टेड स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड इव्हन गॉट एंगेज टू अ जेन वेल्ड. Hawking sees that ironic as it may sound. It is at this dismayed stage he began enjoying life the most. This he sees was because he started living life for the movement and continued his doctoral research work with renewed vigor. या भूतलावर ते किती काय राहणार होते याची काही शक्यता नव्हती. रोगाच्या पूर्ण निदान खूप वाईट होते आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फार काही करता येण्यासारखे नव्हते. तरीही खचून न जाता स्टीफनने आपले संशोधन चालूच ठेवले आणि वॅलरा नावाच्या मुलीशी त्यांनी विवाहबद्ध झाले. ऐकायला अपोरद वाटेल पण हॉकिन्स म्हणतात की त्यांच्या अशा परिस्थितीत देखील त्यांनी जीवनाचा आनंद घ्यायचं काही सोडला नाही. या क्षणापुरतं जगायचं असंच त्यांनी ठरवले आणि त्यांनी आपलं कार्य सुरू ठेवले. त्यांनी आपलं संशोधन सुरूच ठेवले होते आणि त्या संशोधनामुळे त्यांना PhD म्हणजे डॉक्टरेटची डिग्री देखील मिळाली होती. अशा वाईट परिस्थितीला मात करून त्यांनी त्यांचं जीवनाचं ध्येय गाठलं होतं.